हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाहेरचं प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ. सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच थंडगार असं काहीतरी प्यावंसं वाटतं, तर आज आपण थंडाईची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. थंडाई बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंडाईचा मसाला तयार करावा लागतो. तो मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पॅन गरम करून घेतला आहे. पॅन अगदी व्यवस्थित गरम करून घेतला की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यावरती बदाम टाकायचे, काजू टाकायचे, बडीसोप टाकायचे, काळी मिरी टाकायची, खसखस टाकायची आणि मगजबी टाकायची. दोन पिस्तासुद्धा आपण टाकून घेतलेत. हे सगळं प्रमाण तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे. ह्यातले काही पदार्थ तुम्ही कमी जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकता. दोन हिरव्या वेलच्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्या. आत्ता घरात नेमकी वेलची सापडत नव्हती, त्याच्यामुळे इथे शूटला ती वापरता आली नाही. तुम्ही आठवणीने याच्यामध्ये दोन वेलच्या टाका आणि इथे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात आपण, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. इथे आपण 2 चमचे साखर टाकतोय. तुम्ही किती मसाला बनवणार आहोत त्या क्वांटिटीनुसार साखर टाका. आणि आता मिक्सरमधून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे, पावडर बनवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण मसाल्याची पावडर बनवून घेतलेली आहे. हा थंडाईचा मसाला असतो जो की अगदी महिनाभर आरामात टिकतो. तुम्ही फ्रीजमध्ये याला स्टोअर करून ठेवू शकता. आता थंडाई बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्लासमध्ये मसाला टाकलाय. साधारणतः 3 चमचे इतका मसाला टाकलाय. त्यानंतर हे पूर्ण ग्लास भरेल इतकं दूध टाकलंय. अगदी मस्त घट्टसर असं दूध थंडाईसाठी वापरायचं. आणि त्यानंतर वरतून आपण केशर टाकलंय. आता हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. साधारणतः 2 ते 3 मिनिटं मसाला पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे. अगदी थंड दूध वापरायचं आपल्याला जेव्हा थंडाई बनवायची असते तेव्हा. आणि वरून फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या यावरती आपण टाकल्यात. थोडेसे पिस्ता टाकलेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी थंडगार अशी थंडाई बनून तयार आहे पिण्यासाठी. उन्हाळ्याच्या दिवसात अगदी मस्त लागते. खूप सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.